नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले खूप खूप स्वागत आहे जॉब गुरु या माझ्या चॅनलवरती बरोबर आहे जॉब गुरु या माझ्या चॅनलवरती आपल्याला एक नवीन जॉबविषयीची माहिती आपल्याला समोर आणलेली आहे अत्यंत महत्त्वाची अशी जॉबबद्दलची माहिती आहे आणि आरोग्य विभागामधीलच आहे आरोग्य विभाग भरती दोन हजार वीसमधील ही माहिती आहे कोरोनामुळे परीक्षा होणार नाही बराबर ऐकलं तुम्ही परीक्षा तर होणारच नाही आहे फक्त आणि फक्त मुलाखतीद्वारेच निवड होईल होईल बरोबर आहे फक्त मुलाखतद्वारेच निवड होईल आरोग्य विभागाची दहावी पासवरती नवीन जाहिरात आलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्ही म्हणाल की फक्त दहावी पासवरतीच हो, ही जाहिरात आहे का तर हो दहावी पासवरतीच आहे त्याचबरोबर या ठिकाणी ग्रॅज्युएशन त्याचबरोबर वेगवेगळे कोर्सेस केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आहे तर सविस्तर आपल्याला ही जाहिरात पाहायची आहे त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे त्याचबरोबर व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे कारण की सर्वप्रथम आपण ही जी जाहिरात आलेली आहे त्याचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर बघा आपण जाहिरातीवरती आलेलो आहोत ऑफिशियल जाहिरात मी तुमच्या समोर आणलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी आरोग्य विभाग जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचा त्याच्यामधल्या ह्या जाहिराती आहेत तर या ठिकाणी जाहिरात जर बघण्यासाठी आपल्याला आपण इच्छुक असाल तरच बघा कारण की बघा या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच क्लिअर करणार आहे दरमहा एकत्रित मानधन तत्वावर स्वरूपात विविध पदे भरायची आहेत तर दरमहा म्हणजे सहा महिने ही मानधन तत्वावरती पदं असणार आहेत जर आपल्याला खरंच जॉब करायचा असेल आरोग्य विभागामध्ये तरच आपण हा व्हिडिओ बघा सहा महिने असलं तरी कॉन्ट्रॅक्ट जरी असलं तर हे कॉन्ट्रॅक्ट वाढवलं जातं आणि आता जे महाविकास आघाडी सरकार आहे ज्याच्यामध्ये एन एच एम त्याचबरोबर विविध महानगरपालिकेमधील आणि मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट सांगतो ही महानगरपालिका पिंपरी चिंचवडची जी आहे ती अजित पवार यांच्या अध्यक्षेखाली त्याचबरोबर राष्ट्रवादीचा खूप मोठा दबदबा आहे आणि आता त्यांचं सरकार असल्यामुळं कधीही या जागा परमनंट होऊ शकतात हे लक्षात घ्या तर या ठिकाणी बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर सहा महिने तत्वावरती काम करायचं नसेल तर सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी या ठिकाणी वाढवला जाईल हे शंभर टक्के आहे कारण की बऱ्याचदा या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ती पूर्ण गव्हर्मेंट रूल्सच्या अनुषंगाने ही जाहिरात आहे आणि तुम्ही याचं पेमेंट जर बघितलं तर खूप पेमेंट आहे हे कॉन्ट्रॅक्टवरती जे पेमेंट असतं ते पेमेंट या ठिकाणी नाही जे परमनंट स कर्मचाऱ्याला पेमेंट असतं तेवढं पेमेंट आहे फक्त हे कॉन्ट्रॅक्ट एकत्रित मानधन असं म्हटलेलं आहे खूप जास्त पेमेंट आहे तर बघा आपण सविस्तर जाहिरात मानणार आहोत जास्त वेळ नाही घेणार तुमचा मी तोपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक जरूर करा तर बघा पद सर्वप्रथम बघणार आहोत कुठले आहेत ब्लड बँक टेक्निशियन या ठिकाणी आहे तुम्ही म्हणाल की कसं काय तर सांगितलं तुम्ही सरकारी पदानुसार आहे तर बघा या ठिकाणी या ठिकाणी आरक्षण देखील लागू आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि खुला पररासाठी त्याचबरोबर हे पहिलं जे पद आहे त्यासाठी फक्त आणि फक्त विद्यापीठाची बी एस सी ही पदवी उत्तीर्ण असायला हवी आणि य एक डी दी, एम एल टी कोर्स असतो ब्लड बँक ऑपरेटरसाठी तो केलेला असायला हवा याचा पेमेंटचं बघितलं बा, तर बावीस हजार नऊशे चौतीस एवढं आहे आणि ही जी सर्व पदं आपण बघणार आहोत त्यांची जी लास्ट तारीख आहे मित्रांनो ती अकरा डिसेंबर ही आहे आजपासून याची पदांची मुलाखत चालू हो झालेली आहे म्हणजे जाहिरात सुटलेली आहे आणि अकरा डिसेंबरपर्यंत याची लास्ट डेट असणार आहे सर्वांच्या एकाच दिवशी अकरा डिसेंबरपर्यंत सर्वांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत तुम्हाला आजच्या तारखेपासून अकरा तारखेपर्यंत कधीही जाऊन तिथं फॉर्म जमा करायचा आहे त्याचबरोबर बघा ब्लड बँक कॉन्सलर साठी जे पेमेंट आहे ती एक बावीस हजार नऊशे चौतीस आहे याच्यामध्ये पण जे पण तुमचं मेडिकल जे झालेला कोर्स आहे ज्याच्यामध्ये बघा मान्य परत कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे या ठिकाणी फक्त आणि एम एस डब्ल्यू केलेलं पाहिजे आपण त्याचबरोबर बघा दुसरी जी पद त्याचबरोबर बघा दुसरं जे पद आहे तीन नंबरचं जे पद आहे, आहे MSW, Blood Bank. थे MSW ते, ते है, आहे एम एस डब्ल्यू मेडिकल सोशल वर्कर ब्लड बँक तुम्हाला तर माहिती आहे एम एस डब्ल्यू जींनी केलं आहे त्या ठिकाणी तेच व्यक्ती या ठिकाणी लागणार बावीस हजार पगार आहे त्यानंतरचं पद जे आहे ते डेटा एंट्री ऑपरेटरचं आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कोणत्याही शाखेची पदवी चालेल आणि इंग्लिश मराठी टायपिंग लागणार आहे आणि त्यासाठी एकवीस हजार सातशे बेचाळीस एवढं पेमेंट असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खालचं जे पद असणार आहे डायलिसिस टेक्निशियन्स त्यासाठी एकवीस हजार एवढं पेमेंट आहे बारावी पास पाहिजे आणि डायलिसिसचा कोर्स केलेला पाहिजे मित्रांनो आणि फार्मॅसिस्ट हे सवोप वध आहे ज्याच्यामध्ये वी फार्म किंवा डी फार्म गेलेलं असायला हवं त्याचबरोबर बघा बावीस हजार नऊशे चौतीस एवढं फार्मेसिसाठी या ठिकाणी पेमेंट असणार आहे आणि एक्स रे टेक्निशियनमध्ये बघा ह्या स ह्यासाठी देखील इथं आरक्षण लागू आहे मित्रांनो एक्स रे टेक्निशियनमध्ये बी एस सी शाखेची पदवी आवश्यक आहे आणि एक एक्स रे टेक्निशियनचा कोर्स उत्तीर्ण असायला हवा आणि पेमेंट याला पण वीस हजारच्या वरतीचं आहे त्याचबरोबर जी एन एम आणि ए एन एम असं आपण म्हणतो तिला स्टाफ नर्स असं म्हणतो त्यासाठी बावीस हजार नऊशे एवढं पेमेंट आहे त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा बी एस आ, आ, बी एस सी नर्सिंग किंवा ए ए जी एन एम हा कोर्स केलेला असायला हवा त्याचबरोबर बघा जे नव्वं आणि नववं पद आहे ते लॅब टेक्निशियनचे आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त बी एस सी उत्तीर्ण आणि डी एल टी कोर्स केलेला असायला हवा सर्वांना पेमेंट मित्रांनो बावीस हजार वीस हजारच्या वरतीच एवढंच आहे त्याचबरोबर फिजिओथेरेपिस्ट आहे त्याचबरोबर आता महत्त्वाचं पद म्हणजे पुरुष कक्ष मदत मदतनीस म्हणजे ज्याला आपण वॉर्ड बॉय असं म्हणतो आणि स्त्री कक्ष मदतनीस ज्याला पण आपण वॉर्ड बॉय आया असं म्हणतो याच्यामध्ये फक्त फक्त आणि फक्त दहावी उत्तीर्ण असायला हवं आहे त्यासाठी पेमेंट खूप जास्त आहे एकोणीस हजार नऊशे पंचावन्न म्हणजे जवळजवळ वीस हजारचं पेमेंट आहे वॉर्ड बॉयसाठी याची डेट पण लास्ट आहे अकरा बारा दोन हजार वीस मित्रांनो तर अशा पद्धतीने हे जागा निघालेल्या मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त वॉक इन इंटरव्ह्यू ठेवलेले आहेत या ठिकाणी सर्व शासकीय नियम या ठिकाणी तुम्हाला लागू आहेत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपल्याला बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर समक्ष आपल्याला डॉक्युमेंट सर्व घेऊन फॉर्म घेऊन जायचं आहे मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त वॉक इन इंटरव्ह्यू आयोजित केलेले आहेत कुठलीही या ठिकाणी एक्झाम नसणार नाही तर हा अर्जाचा नमुना आहे तुम्हाला हा अर्जाचा नमुना देखील माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटल तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता